आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। टोली बनाकर महिलाओं के गले से सोना चुराने वाले पांच लोग गिरफ्तार। सोलापुर शहर फौजदार चौड़ी पुलिस थाने में दर्ज चोरी के मामलों में पुलिस को एक गुप्त सूचना मिली कि लक्ष्मी मार्केट परिसर में सोना चुराने वाली टोली घूम रही है। जहां पुलिस उन्हें पकड़ तलाशी ली तो 8 तोले 6 ग्राम सोना मिला। पुलिस ने 36 साल शंकर जाधव, 26 साल कावेरी जाधव, 60 साल पुष्पा जाधव सेटलमेंट के रहने वाले, 35 साल सुचिता जाधव उडगी रोड की रहने वाली और 32 साल अश्वनी जाधव कल्याण की रहने वाली इन पांचों को गिरफ्तार कर लिया है। इसकी अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस अधिकारी ने दी है। फौजदार चौड़ी पुलिस स्टेशन के अंतर्गत 4/12/2022 ला एसटी स्टैंड व बाळे येथील खंडोबा मंदिर इथे टोटल 14 तोळे सोनं गेलं होतं। त्या अनुषंगाने आपण 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामध्ये 638/22 होता, 1705 आणि 701/2022 असे 14 तोळे सोनं गेल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे साहेब व त्यांच्या डीबीच्या पूर्ण टीमनं शिताफीने तपास करून हे सर्व सोनं रिकवर केलेलं आहे। त्या गुन्ह्यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहे तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। मी फौजदार चावडे पोलीस स्टेशनचे PI साहेब आणि सर्व त्यांच्या डीबीच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो। थँक्यू। एक गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर आधीच। आरोपींना 6/12/22 ला अटक केलेली आहे त्यांना। बरोबर। दुसरा एक गुन्हा त्यावेळी त्यानंतर डिटेक्शन झालं आणि ती 3 इंच एकदम घेतलेली आहे आपण। ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्ही आरोपी ताब्यात घेतली होती काही 2 दिवसात। बाकीचे आरोपी आपण बाहेरून आणलेले आहेत।